येथील चेंबर साफ करताना दुर्गंधीमुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे 2 स्वच्छता कर्मचारी चेंबर मध्ये बेशुद्ध पडले. सतर्क नागरिक आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी त्यांना त्वरित बाहेर काढून उपचारासाठी औंध येथील रुग्णालयात दाखल केले. मातंग व डावखरे पालिकेचे तंत्राटी कर्मचारी आहेत. बुधवारी सकाळी 11:30 सुमारास ते दोघे ड प्रभागा अंतर्गत असलेल्या काळेवाडी येथील एका गॅस एजन्सी समोर असलेल्या चेंबर साफ करत होते. चेंबर साफ करत असताना चेंबर मधील दुर्गंधीमुळे ते दोघे चेंबर मध्येच बेशुद्ध पडले. चेंबर 10 ते 12 फूट खोल आहे. स्वच्छता कर्मचारी चेंबर मध्ये बेशुद्ध पडले असल्याचे परिसरातील नागरिकांच्या लक्षात आले. नागरिक त्वरित त्यांच्या मदतीसाठी धावले. अग्निशामक दलाला याची माहिती दिली. एका कर्मचाऱ्याला नागरिकांनी चेंबर मधून बाहेर काढले. त्यानंतर आलेल्या पिंपरी पालिकेच्या अग्निशामक जवानांनी एका कर्मचाऱ्याला बाहेर काढले आहे. दोन्ही कर्मचाऱ्यांना औंध येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे अशी माहिती रहाट आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी दिली.